नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गतिस्वम क्लासेस बाय प्रदीप वागे यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, जर अपूर्णांक दिले असतील तर अपूर्णांकांमध्ये अपूर्णांकात आपण मधला अपूर्णांक कोणता आहे असा प्रश्न आल्यास तो कसा शोधायचा हे आपण पाहू शकतो। मित्रांनो बघा, जर समजा आपल्याला या पद्धतीचा प्रश्न आला की आपल्याला सपोज 3/2, ओके 3/2, त्याच्यानंतर सपोज 2/3, मग मी घेतला 5/6, आणि त्याच्यानंतर घेतला 1/2, नंतर 4/5, हे जर अपूर्णांक घेतले तर या सगळ्या अपूर्णांकांमध्ये यांचा जर उतरता क्रम लावला तर बरोबर मधला अपूर्णांक कोणता हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण कसं ओळखणार? तर मित्रांनो, याच्यासाठी आज मी सगळ्यात सोपी ट्रिक सांगणार आहे। बघा मित्रांनो, छेदाधिक अपूर्णांकात अंश व छेदात जर समजा एकचा फरक असेल किंवा फरक समान असेल तर ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो, हे लक्षात ठेवायचं। मित्रांनो, तर आपण याचा आधी उतरता क्रम लावणं खूप महत्त्वाचं आहे। तर याचा उतरता क्रम सपोज या ठिकाणी मी इथं 4 घेतो, म्हणजे तो झाले सगळे, हे सगळे जे अपूर्णांक आहेत हे छेदाधिक अपूर्णांक दिसत आहेत, म्हणजे ज्यांचा छेद हा मोठा आहे। इथं 2/3 मध्ये 3 हा मोठा आहे, 5/6 म्हणजे 6 मोठा आहे, 1/2 मध्ये 2 मोठा आहे, आणि 4/5 मध्ये 5 मोठा आहे। तर यांचा उतरता क्रम जर लावायचा असेल तर कसा लावायचा? यांच्या सगळ्यांमध्ये एकचा डिफरन्स आहे। कसा आहे? जर समजा आपण विचार केला की 4 3 गेले तर उरतो 1, म्हणजे फरक 1 आहे, 3 2 गेला फरक 1 आहे, 6 5 गेला फरक 1 आहे, 2 1 गेला तर उरतो 1, 5 4 गेला तर उरतो 1, सगळ्यांमध्ये 1 फरक आहे किंवा सगळ्यांमध्ये फरक सारखा आहे। तर अशा वेळेस आपल्याला लक्षात काय ठेवायचं मित्रांनो? ज्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। मग समजा उतरता क्रमाने लावायचं आहे, मग सगळ्यात मोठा आधी आपल्याला लिहावा लागेल। तर आपण लिहिला 4/5, आधी लिहून टाकला आपण 4/5। हे का लिहिलं मित्रांनो? मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्याचा छेद आणि अंश, याचा छेद या सगळ्यांमध्ये याचा छेद आणि अंश, अंश आणि छेद हे मोठे आहेत म्हणून हा अपूर्णांक मोठा। त्याच्या पाठोपाठ मग आपण घेणार, समजा आता या ठिकाणी 4/5 ऐवजी अजून 5/6 पण होता, तर 5/6 वर आपण जाऊया। मग मी इथे आधी 5/6 लिहून टाकतो, 5/6 हा सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा 4/5 हा लहान, आणि मग त्याच्यापेक्षा जर गेलो तर आपण 3/4 हा येईल, नंतर मग येईल मित्रांनो आपल्याला 2/3, आणि त्याच्यानंतर येतो 1/2। तर या सगळ्या अपूर्णांकांमध्ये आपण जर पाहिला तर मधला अपूर्णांक जर आपण पाहिला तर कोणता असणार आहे? 3/4, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 3/4 याचं उत्तर काय असणार मित्रांनो? 3/4 हे त्याचं उत्तर असणार आहे।